स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत परमवीर चक्राचे सातवे मानकरी मेजर धनसिंग थापा। धनसिंग थापा यांचा जन्म 10 एप्रिल 1928 रोजी शिमला हिमाचल प्रदेश येथे झाला। 28 ऑगस्ट 1949 मध्ये ते 8व्या गोरखा रायफल्समध्ये अधिकारी म्हणून भारतीय सैन्यात दाखल झाले। हिमालयीन प्रदेशातील विवादित सीमांवरून भारत आणि चीनमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होते। वादग्रस्त प्रदेशात चीनी घुसखोरी वाढत असताना भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना सामोरे जाण्यासाठी धोरणे आखण्यास सांगितले। मात्र भारतीय लष्कराने सादर केलेला प्रस्ताव फेटाळण्यात आला। भारताने व्यापलेल्या विवादित प्रदेशात चीनच्या वाढत्या घुसखोरीला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने फॉरवर्ड पॉलिसी लागू केली। चीनकडे तोंड करून अनेक छोट्या चौक्या उभारण्याची योजना होती। चीनचा भौगोलिक फायदा होता आणि हा लष्करासाठी चिंतेचा विषय होता। चीनी हल्ल्याच्या तोंडावर अनेक किरकोळ पोस्ट राखणे अयोग्य होते। त्यावर श्री नेहरूंनी चीनी हल्ला करणार नाही असे गृहीत धरले होते, पण चीनने भारत चीन युद्ध सुरू केले। 20 ऑक्टोबर 1962 रोजी चीनी सैनिकांनी चुशूल एअरफील्डवर कब्जा मिळवण्यासाठी लडाखच्या एका पोस्टवर तोफेच्या माध्यमातून बॉम्ब फेकण्यास सुरुवात केली। चीनच्या या घुसखोरीचा सामना करण्यासाठी पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर गोरखा रायफल्सचे काही जवान तैनात करण्यात आले होते। चीनी लोकांनी पँगाँग सरोवराच्या उत्तरेकडे आक्रमण सुरू केले। या पोस्टला चीनी सैन्याने वेढा घातला। मेजर धनसिंग थापा आणि त्यांच्या सैन्याने या चौकीवर केलेले हल्ले परतवून लावले। एकाच पोस्टवर चीनला दोनदा माघार घ्यावी लागली होती। सोबतीला फक्त 3 सैनिक घेऊन मेजर थापा यांनी चीनी सैनिकांना रोखून धरले होते। परंतु दुर्दैवाने चुशूल पोस्ट चीनच्या ताब्यात गेल्याची बातमी लष्कराच्या मुख्यालयात पोहोचली। तेव्हा तेथे तैनात असलेले सर्व सैनिक शहीद झाले असे समजून 28 ऑक्टोबर 1962 रोजी मेजर थापा यांच्या घरी पत्र लिहून त्यांच्या निधनाची माहिती दिली। कुटुंबातील सदस्यांनी छातीवर दगड ठेवून अंत्यसंस्काराची औपचारिकता पूर्ण केली। लष्कराच्या विनंतीवरून भारत सरकारने मेजर धनसिंग थापा यांना परमवीर चक्र देण्याची घोषणा केली। परंतु वास्तव काही वेगळेच होते। मेजर थापा आपल्या सैनिकांना सोबतीला घेऊन चीनी सैन्याविरुद्ध जोरदारपणे लढत शत्रू सैन्याचे सगळे प्रयत्न हाणून पाडत होते। शत्रू मेजर थापांचे शौर्य बघून प्रचंड चिडले। भारतीय पोस्टवर ताबा मिळवणे कठीण झाल्याचे समजून चीनने तीव्र हल्ला सुरू करत एक बॉम्ब मेजर थापांच्या दिशेने फेकला आणि पोस्ट पेटवून दिली। शत्रूचा निशाणा चुकवत मेजर धनसिंग थापांनी दुसऱ्या बाजूला उडी घेतली, पण शेवटी लढता लढता ते शत्रूंच्या हाती सापडले। युद्ध कैदी म्हणून त्यांना अनेक शिक्षा भोगाव्या लागल्या। जेव्हा युद्ध संपले तेव्हा चीनी सैनिकांनी युद्धबंदी असलेल्या सैनिकांची यादी भारताला दिली। त्या यादीत मेजर धनसिंग थापा यांचे नाव बघून सर्वांना सुखद धक्काच बसला। मेजर थापा 10 मे 1963 रोजी भारतात परतल्यावर लष्कराच्या मुख्यालयात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले। 12 मे 1963 रोजी ते डेहराडून येथील त्यांच्या घरी पोहोचले। त्यांची पत्नी विधवेप्रमाणे जगत होती, त्यामुळे गोरखांच्या धार्मिक परंपरेनुसार पुन्हा लग्न लावून दिले आणि त्यांचे वैवाहिक जीवन पुन्हा सुरू झाले। भारतात परत आल्यावर मेजर थापा देशाच्या सैन्यात अनेक वर्ष कर्तृत्व गाजवत सन्मानाने निवृत्त झाले। 5 सप्टेंबर 2005 रोजी भारत मातेच्या या वीर सुपुत्राने शेवटचा श्वास घेतला।